यवतमाळमध्ये महिला सक्षमीकरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. आज सकल हिंदू समाजाच्या वतीनं मूकमोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास कडक कारवाईचा इशारा देखील देण्यात आलाय. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. 1000 पोलीस, 100 पोलीस अधिकारी, होमगार्ड यांची ड्युटी कार्यक्रम स्थळ आणि यवतमाळ शहरात लावण्यात आली आहे. आज 12 वाजता CM आणि दोन डिप्युटी CMचा दौरा आपल्याला आलेला आहे. आपल्याकडे तुम्ही बघितलं असेल पूर्ण आपला बंदोबस्त पण लागलेला आहे आणि आम्हाला माहिती आहे काही हिंदू ऑर्गनायझेशन्स पण ते मोर्चा काढणार आहे. आपला वेगळा बंदोबस्त लावलेला आहे. आम्ही सिटीमध्ये वेगळा बंदोबस्त लावलेला आहे आणि सगळ्याकडे पण आपण चांगल्या पद्धतीने बंदोबस्त लावलेला आहे आणि आपल्याला काही अडचण होणार नाही आहे. कोणी अडचण क्रिएट करण्यासाठी अगर प्रयत्न केले पण त्यांच्यावर आम्ही नक्की कारवाई करणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.